सो कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल माय 10th स्टुडंट. आणि मला खूप आनंद झालेला आहे की तुम्ही इतका छान रिझल्ट आणलेला आहे, संस्कृतमध्ये इतके छान मार्क्स आणलेले आहेत. आय एम सो हॅपी. माझे जे ओन स्टुडंट आहेत ज्यांना मी ऑनलाईन शिकवते, त्यांनी कमाल रिझल्ट आणलेला आहे आणि त्यांचं खूप खूप कौतुक आहे. त्याचबरोबर यूट्यूबला जे मला फॉलो करतात आणि माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओ बघून जे अभ्यास करतात, सेल्फ स्टडी करतात, त्यांचाही खूप छान रिझल्ट आलेला आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये त्यांनी तो रिझल्ट शेअर केलेला आहे. प्लस तुमचा आनंद हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मार्क्स कमी जास्त असू शकतात पण ते तुमच्या मेहनतीचे आहेत आणि तुमच्या मेहनतीसाठी माझं तुम्हा सगळ्यांना खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन. आणि असंच पुढे जा, तुमची जर्नी पुढे ठेवा. हा एक छोटासा टप्पा तुम्ही पार केलेला आहे आणि यापुढे तुमच्या समोर खूप मोठं विश्व उभं राहील, तर त्यासाठी खूप शुभेच्छा. खरं सांगू, जेव्हा मी स्वतः 10वीत होती आणि जेव्हा 10वीचा रिझल्ट आलेला तेव्हा जेवढी मी खुश नव्हती झाली, त्यापेक्षा खूप पटीने अधिक मी आता खुश होते जेव्हा माझ्या स्टुडंट्सचा रिझल्ट लागतो आणि त्यांचे मला मेसेजेस येतात. आणि ती जी गोष्ट आहे, म्हणजे आपण स्वतः काहीतरी अचीव करतो त्याच्यात कौतुक असतंच, पण जेव्हा मी स्टुडंटला शिकवते आणि त्यांना खूप छान मार्क्स मिळतात, स्पेशली संस्कृतमध्ये, सो आमचा पहिला फोन कॉल असा असतो की मिस, संस्कृत खूप टफ जात आहे, मला काही जमत नाही आहे. आणि त्यानंतर क्लास चालू होता किंवा गायडन्स चालू होतं आणि त्याच्यानंतर ते सेल्फ स्टडी करतात, माझ्याकडून स्टडी, आम्ही स्टडी करतो क्लासेसमध्ये वगैरे. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पेपर देतात आणि रिझल्ट येतो, त्यावेळेला त्यांचे मार्क्स आणि तो कॉन्फिडन्स असतो त्यांचा शेवटच्या क्षणाला की नाही, मीस आता मी चांगला पेपर लिहू शकतो. आणि ते लिहितात आणि रिझल्ट आल्यावर त्यांना कळतं की किती मार्क्स मिळालेत आणि दे आर सो हॅपी. की खरंच सांगू, यूट्यूबवर जेव्हा मी संस्कृत चॅनल ओपन केलं होतं तेव्हा माझी फक्त मनात एकच इच्छा होती प्रामाणिकपणे, की संस्कृत ही खूप छान भाषा आहे पण त्याच्यासाठी शिक्षक अवेलेबल नसतात, किंवा शिक्षक असले तरी त्यांच्याकडून किती समजतं आहे, तर ह्या गोष्टी असतात. आणि त्यामुळे संस्कृत हा सोपा विषय असून सुद्धा मुलं ते घेत नाहीत आणि घेतला त्यांना छान मार्क्स मिळत नाहीत आणि त्यांचं कॉन्फिडन्स लो होतो. सो एकच हेतू होता की नाही, संस्कृत सोपं व्हावं मुलांना. आणि तो एक आनंद आहे ना, तो मला आज पाहायला मिळतो जेव्हा रिझल्ट आला आहे, की मुलं म्हणतात की मी संस्कृत सोपं गेले, संस्कृतमध्येच आम्हाला खूप छान मार्क्स मिळालेले आहेत. आणि हेच ऐकण्यासाठी माझे कान तरसलेले.